नमस्कार मित्रांनो, हे बघा आज सागरचा वाढदिवस आहे, तर बनायचं चाललंय मस्त बाकी जरा भजी बनवायची तयारी। तर आज आपल्या घरी माऊली भाऊन आले ते अचानक, बरं आहे ना? बरं आहे, सगळं मजेत आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलंय। कडय आणते, तर आता चाललंय बनायची मस्त बाकी भजी बनवायची तयारी। आणि जा रे पण, माहीतच नव्हता वाढदिवस आज, माहीत म्हणजे कस लक्षात नव्हता, कसा लक्षात नव्हता, आता काय वावरातले काम तर मेंढरातलं काम तर म्हणजे सगळे विसरूनच गेलो होतो। तर म्हणलं आता काहीतरी बनवाव। अरे दादा, दादा बी आले तर देवाच्या दयाने योगच आहो, मामाच आले तया मामा, मला पण अचानक माहिती नव्हतं, बरं इथं आलं की आनंद वाटला, पोराचा वाढदिवस ना, आता आले आले मांडीवर खेळत बसलो, आता तो काही लाजला नाही, काय नाही काय नाही, लगेच हा त्याला दाखवलं व्हिडिओ काढलेला, चरवलेला आपण व्हिडिओ काढला रक्षाबंधन, तो त्याला दाखवलं, तो खुशच झाला, म्हणतो मी असा करीत होता। त्याच्या वर्षातून आमच्याकडे फेरी होतीच, कुठं गावाला असून या किंवा बाहेर गावी कुठं पण असून या, तर ते एकदा तुमच्या कुटुंबाला भेटून गेलो ना, 6 महिने फ्रेश झालो, असं जुनं सगळं आचरण आहे तुमच्यापाशी, आणि सरळ साधी सर्वसामान्यगत पूर्वी जसं हालाकीची परिस्थिती, पूर्वी जसं ज्या उदरनिर्वाह व्हायचा एका मिरचा, तेच पद्धती, त्यात काही बदल नाही, त्यामुळे जास्त आनंद वाटतो। गेल्या वर्षी पण नाही गेलं नाही का आपण सागरचा वाढदिवस? गेल्या वर्षी कस झालं माहितीये का, तेव्हा तर सर्वच महिन्यातला मध्ये आधी पडला का, महिन्यामुळे आता कडे कोलांड्याचा कपडे पण नाही का, त्या कपडे त्याने घातली होय, मग काय मगाची पण पांढरीच होती ना, बदल आहे पोरांनी लवकरच तयारी केली असते, बाकीच्या पोरांनी कळलं असत ना, मी अजून वेगळ्या तयारीत आलो, असू दे असू दे, आल्या ह्या तयारी तर चांगली, काय कमी नाही पडत हाय, ह्याच तयारी चांगली आहे म्हणा। आता भजी काय केलंय, कांदा भजीत बनवणार आहे, आणि जरा पिवळा बटाटा बनवलाय, चपात्या बनवायच्या होत्या, आणि शिरखंड आणायचं होता, पण दादा म्हणतात मला बाजरीची भाकर खायची या, आणि लसणाची चटणी खायची या, तर त्यांना जरा लसणाची चटणी बी बनवणार आहे। गेल्या वर्षी म्हणजे सागरचा वाढदिवस आज एक महिन्यामुळं आम्ही केलाच नाही, कारण आहे माझा वाढदिवस करायचाच का, त्याचा सर्वांनाच आहे म्हणायचं, त्याच्यामुळे फसल, सर्वांना आधी पडला ना, आता मी विसरला होताच की आले, सागर पण खुश होईल आणि बाकीची पोरं पण जरा खुश होतील, जरा केक खायला भेटला की बारक्या पोरांना कसं असतं। सुना, एकच काम कर फक्त, आता मला आहे ना थोडीशी मिरची वाटून दे, लसणाची चटणी पण करायची, हा ती जरा माऊली भाऊला आवडते, आवडती आपलं चालतंय इकडे गावाकडं, आता सोलाची ना बाणाची काय घर पडत चालली, सागरचा वाढदिवस एकदम म्हणजे अचानक पण कळला, त्यामुळे आता हे गडबड चालली जेवणाची, हा मला पण माहिती नाही, आता आम्ही पण टेरेस आणला, डुकर पण आहेत, एक दिवस मला रानामध्ये दिसली 10-12 वर डोंगरावर खाली पळत आली, डुकर साळ लांडगा तरस ससर बोलत हरण आहेत प्राणी आमच्याकडे, तुमच्याकडे तिकडे काय आहेत, आमच्याकडे बिबट्या, बिबट्या का, 4 दिवस झालं कॉलेजला आलो आता, कॉलेज वासर, 2 कुत्री खाली, 2 वासर वर्षा वर्षाची गाय मागे गेलेली, पाहुणा आहे ना ओळखीत, आहेत कधी आणता आपल्या इथं,
बाळ मामाची मेन राहिली होती आमच्या गावाला राखला. त्या टायमाला माऊली भाऊ आलं आणि त्यांना मग आम्ही तिकडं नेलं. मस्त बाकी दर्शन झालं इथं बिरुबा वस्तीवर. बरं झालं होतं दर्शन. हा एक नंबर. धनतेरस होती. धनतेरस होती. मी मला हे काही म्हणजे हेच नव्हतं. ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या घरापर्यंत कनेक्ट झालो आणि मला ते आनंदच घरातलीच माणसं आहेत माझ्या. मला ते जिव्हाळा महा निर्माण झाला. तर अगदी मस्त बाकी त्यांच्यासाठी लसणाची चटणी. ते म्हणलं मला पाट्या वरट्यावरची लसणाची चटणी आवडते. एवढं जिक्रीला आलो मी तर चालेल. पालक पनीर पनीर सोलाची बनवायची. मी बायला म्हणतोय मला लसणाची चटणी कर. तिला पहिलं म्हणले रक्षाबंधन आला भावाला कसं काय असं करायचं. मग त्यांनी केली. मग त्याने आता आले आले पहिलं म्हणलं बाबा लसणाची चटणी बनवा. तर कोथमीर पण आली अशी अंगदान लसूण मिरची आहे. खोबरा बी आहे जरा त्यात. खोबरा पण आहे का? खोबरा पण घेतलाय. तिकडं बाणाय चालले जरा कुरडे पापड तळून घ्यायचं. सोमवारी यंदा किती पडतील माऊली भाऊ? पाच. पाच ना? हा पहिलं श्रावणी सोमवारी. त्याच दिवशी 5 ऑगस्ट सागरचा वाढदिवस. आता माझं इकडं थोडस काय कुरवड्या पापड्या तळस्तोवर भजी काढस्तोवर सोलानी चांगली बारीक मिरची वाटून घेतली. आता तळून घेते. आता मी ते उरलेलं आहे एवढ्या एकदा बरेच काम आलो होतो बाबर लाजल. नवर देव लाजल. आला केक. रामकृष्ण हरी. मला इथं आल्यावर कळलं राव. मी अजून तयारीत आलो. कधी आलो तुम्ही? मी आलो की इथं 5:30 गाडी. तुला पण माहित नव्हतं काही? मला नव्हतं माहिती. मला आता तुम्ही म्हणता मग कळलं. झाले तयार? झाले. काय आता बाकी करायचं? पोर पुख्याल्या. सागर तर मस्त बाकी खुर्चीवर बसलाय. वर जरा फुग पण घेतलेले लावून. 5 फुग आणलो. त्यातलं 2 फुग्याचं उद्घाटन झालं. किती गल्ला होत्या मोठ सागरच. मस्त बाकी जेवली आणि आता गेल ते झोपायला. तर आता आम्ही
बसतोय जेवायला, तर चाललंय बनायचं जरा वाढायचं, जरा पिवळा बटाटा बनवलाय, जरा भजी पण कांदा भजी बनवलंय आणि कुरडया नाही तर बाजरीची भाकरी, तर चाललंय बनायचं मस्त बाकी वाढायचं, तर आता बसतोय इकडे जेवायला म्हणजे पंगत बिराजी माऊली भाऊ दादा आय बाकीचे आता पुरं सगळे जीवन गेलते घरामध्ये आता झोप केलंच ती, तर बाणाने आणि सुलाने जरा लसणं हे चटणी पण बनवली बऱ्याच दिवसापासून लसणं या चटणीच ऑर्डर होती आठवण झाली होती ते आजी हो गाला ते चाललंय बनायचं मस्त बघ वाढायचं पोर लवकर जेवली ना त्यांना घातल्या आधी जेवायला पोरांची नाही गडबड असते बर्थडे म्हणजे की त्यांना एकदम हवस बाकर कडक करायचं चालले काय ते काय होत कडक केल्या ते बासरी बासरी टाकल्या परत मग बरं आहे ना जेवण एक नंबर होय